नमस्कार महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाला सुरुवात पाहुयात काय आहेत याविषयीचे आत्ताचे हवामानाचे लेटेस्ट अपडेट मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रात अनेक भागात जोरदार पाऊस चालू आहे तर काही भागात पावसाने उघडीप दिली आहे यामध्येच मागच्या काही दिवसापूर्वी हवामान विभागाकडून पावसात एक आठवडाभराचा खंड अशी शक्यता वर्तवली होती पण आता पावसाचा जोर वाढू लागला असल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने दिलेल्या लेटेस्ट माहितीनुसार आजपासून पुढचे दोन ते तीन दिवस मुंबई ठाण्यासह संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे मध्य पूर्व अरबी समुद्रावर मागच्या काही दिवसापासून असलेले द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण अरबी समुद्र ते दक्षिण कोकणापर्यंत पसरले असल्याने सध्या कोकणामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस चालू आहे मागच्या चोवीस तासामध्ये श्रीवर्धन येथे दोनशे दहा मिलीमीटर तर मालवण येथे एकशे नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे तर पुढचे दोन दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे रत्नागिरीमध्ये मागच्या तीन चार दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये आणखीही दमदार पावसाची अपेक्षा आहे मराठवाड्यात पुढच्या तीन ते चार दिवसात जोरदार पाऊस पडणार नसला तरी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून विदर्भातील अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया वर्धा नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे तर हे होते आताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद